भारतरत्न पंडित भीमसेन जोशी गुरु आणि पिता म्हणून ज्यांना लाभले असे भाग्यवान सुपुत्र आणि शिष्य म्हणजे श्रीनिवास जोशी. शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांना वडिलांकडून मिळाले. त्यांच्या घराचा आणि कुटुंबाचा आत्माच संगीत आहे. आई वत्सला जोशी यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे घेतले. गुरुकुल पद्धतीत किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण खुद्द माता पित्याकडून मिळणं ह्यासारखं संचित ते काय असेल. असंख्य मैफिलींमध्ये त्यांनी आपल्या पित्याला पंडित भीमसेन जोशी यांना साथ केली. 2001 पासून मात्र श्रीनिवास जोशी यांनी स्वतंत्रपणे गायला सुरुवात केली. खयाल, ठुमरी, अभंग, भजन, नाट्यगीत अशा विविध प्रकारात श्रीनिवास जोशी तेव्हापासून आपली मुद्रा उमटवत आहेत आणि स्वतःची अशी खास स्वतंत्र शैली सिद्ध करत आहेत. त्यांच्या आवाजातलं वेगळेपण आणि आवाका सहज दिसतो आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनाही लोकांना आवडत आहेत. सुख अनुपम, भक्त अभिलाषा हे त्यांनी संगीत दिलेले अल्बम्स, तसंच शास्त्रीय संगीतात आरंभ, धरोहर आणि स्वराकृती यासारखेही त्यांचे अल्बम प्रसिद्ध आहेत. देश विदेशात त्यांच्या मैफली सातत्याने होत असतात. नादब्रह्म पुरस्कार, गान सरस्वती पुरस्कार, कृष्णा हंगल मेमोरियल नॅशनल अवॉर्ड, कलावैभव पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया मॅन ऑफ द इयर अशा असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचा शिष्य आणि सुपुत्र विराज श्रीनिवास जोशी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करतो आहे. वयाच्या फक्त 6व्या वर्षी सवाई गंधर्व महोत्सवात त्याने आपल्या पित्याला श्रीनिवास जोशी यांना साथ करताना रसिकांची प्रशंसा मिळवली. आपल्या पित्याकडून संगीताचे धडे घेत असताना विराजने सुधाकर चव्हाण यांच्याकडूनही संगीताचं शिक्षण घेतलं. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या डॉक्टर एम एस सुबालक्ष्मी शिष्यवृत्तीच्या विराज इतक्या लहान वयात मानकरी ठरला आहे. युवा प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार त्याला 2022 मध्ये कर्नाटक सरकारकडून मिळाला आहे. तसंच युवा रत्न पुरस्कारही मिळाला आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीला आदरपूर्वक वंदन. रसिको, आपल्या पित्याचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा वारसा, त्यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी अत्यंत आनंदाने पुढे नेत आहेत आणि त्यांचा सुपुत्र, त्यांचा शिष्य विराज श्रीनिवास जोशी आपल्या पित्याचा आणि आपल्या आजोबांचा वारसा अत्यंत आनंदाने आणि सामर्थ्याने पुढे नेत आहे. या दोघाही पितापुत्रांना उदंड उदंड शुभेच्छा. जाओ मैं तो बेवले आए जाऊ मैं दोवे बलि हाय रे जाऊ मैं दोवे बलि हाय रे
ಮರೆ ಮರೆದನಿದ ಪರೆ ಮರೆದನಿದ ಡಾವು ನೆನೆದಾದ ಮನಿದಾದ ಪರೆದಾದ ಮರೆದ ಪಪ ಮರೆ ನಿಬ ಮರೆ ರೇಮ ಪ ರೇಮ ಬ ನಿ ಮ ನಿ ಬ ಮರೆ ಮ ಬ ರೇ ಮರೆ ನಿ ಬ ಮರೆ ಮ ಬ ಮರೆ ಮರೆದನಿದ ರೇಮ ಬ ಜಾವು ಮರೆ ದಿದರೆ ಮರೆ ದಿದರೆ ಬಬ ಮರೆ ಮ ಬನಿ ಬಮ ದಿನಿ ಬಮ ಪಬ ಮರೆ ಮರೆ ದರೆ ರೇ ದಿ ದರ ದರೆ ರೇ ರೇ ಬಮ ಮ ಪಬ ಬಂದಿನಿ ನಿನಿ ಪ ನಿನಿ ಪ ನಿ ಪ ನಿ ಬ ನಿ ಮ ನಿ ರೇ ದಿ ದಿ ದರೆ ಮ ಪ ನಿ ರೇ ದಿ ತೋಪೆ ಬಲಿ ಹಾರಿ ಆ ja 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 jaavu madove bali hari bale hari bali ಆ
क्या बात है, क्या बात है। नमस्कार रसिको, मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी यांच्याशी। श्रीनिवास जी, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। तसंच तुम्हाला तबला साथ करणारे पांडुरंग पवार यांचंही मनापासून स्वागत। स्वर साथ करणारे म्हणजे तुमचे चिरंजीव आणि तुमचे शिष्य विराज जोशी, तुमचंही मनापासून स्वागत। आणि संवादिनी साथ करणारे अविनाश दिघे। श्रीनिवास दादा, अगदी महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे, तो म्हणजे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा मुलगा ही ओळख जन्मतःच तुम्हाला मिळाली, तर या ओळखीचे फायदे किती आणि तोटे किती? त्यांचं प्रेम आणि त्यांचा मुलगा असण्याचं भाग्य हे सोडले तर खास करून संगीत क्षेत्रात तोटेच येतो असं का म्हणता? कारण इतक्या अगाध प्रतिभेचा पिता म्हणून असणं, की त्या उंचीला आपण जाऊ का नाही ही शंका असतेच आणि बऱ्याच लोकांची इच्छा असते, पण ते जमतच असे नाही। पण आम्हाला अजून त्याच्यात त्यांचा मुलगा असल्यामुळे होणारा असा आहे की माणसं एक तर काही थोडी माणसं अशी असतात की मी काही केलं तरी वा वा म्हणतील, आणि बहुसंख्य माणसं असतील जे मी काही केलं तरी हॅट असंच म्हणतील। हा तोटा अण्णांची सरणे असं म्हणणार नाही, अण्णांची सरणे आता अण्णांची सरणे मीच मान्य करतो नाही असं, परंतु स्वतःचं वेगळं संगीत गायला गेलं दुसरं म्हणजे, किंवा स्वतःचं काहीतरी, तर बरेचसे आपल्या समाजात सध्या असे आहेत की तुम्ही तुमच्या गुरूंची नक्कल किती चांगल्या प्रकारे करू शकता, किती जवळ जाता नक्कल करण्याच्या, ह्याला हल्ली खूप महत्त्व आहे। आमच्या वडिलांच्या वगैरे पिढीत हे नव्हतं, तुमच्या गुरूंपेक्षा तुम्ही वेगळं काय गाता म्हणून ते म्हणा किंवा इतर संगीतातले लोक आहेत त्यांच्या स्वतःच्या शैली विकसित झाल्या, तर तसं करायला गेलं तर तो दुसरा तोटा असतो की तुम्ही तुमच्या गुरूंसारखं का गात नाही, आणि काही लोक तुम्ही फक्त गुरूंची नक्कलच का करता, म्हणजे ते एक आपलं टांगती तलवार आहे आमच्या असा प्रकार आहे सगळं। पण फायदे म्हणायचे तर भीमसेन जोशींचा मुलगा की शाळेत लगेच ऍडमिशन, भीमसेन जोशींचा मुलगा की कॉलेजमध्ये लगेच ऍडमिशन? शाळेत ऍडमिशन माझ्या स्वतःच्या ह्याच्याने मिळालं। काय म्हणजे तो प्रसंग काय होता? नाही, पूर्वी शाळेत ॲडमिशन मिळणं काही फारसं आजकाल ती लढाई झाली तसं नव्हतं, ॲडमिशन सहज मिळायची। आणि मी ज्या शाळेत शिकलो ते आपले पुण्यातली साधी शाळेतच शिकलो। अच्छा, म्हणजे आमच्या वडिलांचं वेगळे पण असं होतं, त्यांच्याकडे मोठी गाडी होती, त्यांना गाडींचा शौक फार होता ना, ते सगळ्यांना माहिती आहे। मग ते त्या शाळेत सोडायला यायचे, त्या शाळा अशी होती की गाडी असणारे बहुधा ते एकटेच होते त्या काळात, कारण लोकांना इतका शौक नव्हता पूर्वी, काही गरजेची गोष्ट नव्हती गाडी वगैरे, तर ते लहानपणी आले की मलाच जरासं उशाळल्यासारखं व्हायचं, आपण गाडीतून चाललोय, आणि ते सगळे आले की ते सुरुवात आपले मित्र असतात एकदम, त्यांना आणायला आलेले पालक वगैरे असतात, अरे भीमसेन जोशी आली, भीमसेन जोशी आली, म्हटलं आपल्याला थोडंसं उशाळल्यासारखं व्हायचं, असं आपलं एक नॉर्मल बाल जीवन गेलेलं आहे माझं। आणि ते आणि मग महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातच, 12वीपर्यंत पुण्यातच होतं। मग एकदम असं झालं की हे इतकं माझा स्वभाव असा होता थोडंसं वेगळं, कारण कुठेही गेलं की या चष्म्यातूनच लोक बघणार म्हणून मी, खरं तर तो म्हणजे मला असं वाटतं की तो तोटा असतो। हां, तर ते आमच्या घराण्यात आमचे वडील आणि त्यांचे वडील यांची एक परंपरा आम्ही चालू अशी ठेवली की हे सगळे उत्तरेकडे शिक्षणाला गेले, आमचे वडील तर पळून गेले ते तिकडे नॉर्थ इंडिया, त्यांचे वडील सुद्धा शिकायला गया वगैरे इकडे, ते शास्त्री पंडित होते। आणि मी
आय आय टी दिल्लीमध्ये प्रवेश मिळाला म्हणून तिकडे गेलो. आणि ते पुण्यातलं वातावरण आमच्या लहानपणचं हे सगळं वलय सो कॉल्ड ते सोडून एकदम वेगळ्याच वातावरणात हॉस्टेलमध्ये राहणं त्यावेळेला कंपल्सरी होतं. तिथे सगळे ते अमराठीच सगळे पंजाबी बरेचसे त्यातले किंवा उत्तरेकडचे त्यातल्या बऱ्याच बहुसंख्य कोणाला शास्त्रीय संगीत संगीत असं काही नाही. म्हणजे हॉस्टेलमध्ये काहीतरी संगीत वाजलं तर एकदम लेड झेपेलिन किंवा हे असलेच प्रकार वाजणार. पाश्चिमात्य संगीत पाश्चिमात्य सगळं आणि सगळं ते सांस्कृतिक वातावरण सगळं ते रासवट सगळं तर पण ते गंमत म्हणून मी ते गेलो आणि एका वेगळ्या जीवनाचा अनुभव घेतला. मैत्र से हे शब्द सुरांचे दिल्लीला गेल्यावर आय आय टी मध्ये म्हणजे शिक्षण त्याविषयी मी नंतर विचारतो पण तिकडे गेल्यावर तुम्ही तुमची ओळख जाणीवपूर्वक लपवून ठेवली असं मला कळलं की तुम्ही तिथे कोणाला सांगत नव्हतात की म्हणजे वडिलांचं नाव सांगायचं नाही असा त्यामधले उल्लेख म्हणजे उद्देश नव्हता पण नको आपण श्रीनिवास जोशी असंच आपलं चित्र दिसलं पाहिजे. या प्रकारे आपले वडील काहीतरी प्रसिद्ध आहेत म्हणून इथेही काही फार ओळख सांगत वगैरे नाही. नाही नाही मी त्यावेळेस सांगतो तिकडे गेलो आणि असं काही सांगत नाही पण सगळ्यां हे प्रसिद्ध व्यक्ती भारतभरच होते त्यामुळे ते सगळ्यांना माहीत होत. दुसरं म्हणजे माझी ऍडमिशन दिल्लीला झाली म्हणून आमचे आई वडील दिल्लीचा कुठलाही कार्यक्रमाला होच म्हणायचे आणि मलाही बरं म्हणजे भेटायला मिळतंय ते यायचे. मग तिथे कधी कधी तर गंमत असे की आमच्या ते स्पीक मॅके ऑर्गनायझेशन आहे एकदा दोनदा तर आमच्या आय आय टी मध्येच त्यांचा कार्यक्रम मग कसं लपणार आहे तर असं काही लपवत वगैरे नव्हतं फारसं पण फारसं दाखवतही नव्हतं. असं पण मग आय आय टीतल्या शिक्षणाविषयी सांगा ना म्हणजे इंजिनिअरिंग म्हणा किंवा काय कुठल्या याच्यात. मी टेक्सटाईल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केलं. अच्छा आणि शिक्षण म्हणजे असं झालं की इथे गाण्याचं हे होतं आणि एक आपलं त्यावेळेचं एक वेडेपणाची हवा म्हणा की आपण पुणे सोडून जाऊ कुठली तरी. आता म्हणजे हसू येते वास्तविक माणसं पुण्यात शिकायला याची म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं आणि तुम्ही पुणे सोडून एकदम दिल्लीवर स्वारी केली. दिल्लीवर स्वारी करायचा प्रयत्न केला परंतु ते तिकडे गेल्यावर असं झालं की असं वाटायला लागलं आपल्याला संगीताकडे जास्ती ओढ आहे आणि हे आपण आलोय खरं पण हे काय खरं म्हणजे बाजूला सगळे लोक स्कॉलरशिपसाठी अभ्यास करतायत एमबीएसाठी अभ्यास करतायत ते पुलंच्या भाषेमध्ये गल्ली चुकलं काय हो असं वाटलं तर रावसाहेब असं झालं आणि सुट्टीमध्ये यायचो तेव्हा गाण्याचं शिक्षण वगैरे चालू होतं पण खरं सांगू का आवडच होती म्हणजे इतका मोठं यांचं गायक म्हणून स्थान होतं की आपण स्टेजवर बसून गाऊ वगैरे असं काही मी फारसं डोळ्यासमोर दृश्य आणत नव्हतो पण आपल्यालाही यावं आणि त्यात प्रसंग असा झाला की मी आलो होतो इथे मुंबईतच एक कार्यक्रम होता. अच्छा पंडितजींचा म्हणजे त्यांच्या बरोबर तुम्ही आला होता. हां त्यांचा कार्यक्रम होता का आम्ही आलो होतो काही समारंभाला तर एक फार प्रसिद्ध कथक नर्तिका होत्या सितारा देवी तर त्या भेटल्या आणि आमच्या वडिलांनी ओळख करून दिली हा माझा मुलगा आहे तर गातात की नाही पहिलं म्हणजे गातो की नाही हा प्रश्न तर मी म्हणलं की आमचे तीन पिढ्या आमच्या वडिलांचे शिष्य होते त्यातले काही होते ते खूपच म्हातारे झाले होते काही लोकांना त्यावेळेला जे गाणारे होते आमचे म्हणजे बुजुर्ग गुरुबंधू त्यांना प्रकृतीचे त्रास व्हायला माझ्या वेळेला आमचे गुरुबंधू आनंद भाटे शिकायला यायला लागले होते त्यामुळे एक माहीत आता मी म्हणले एवढी मोठी परंपरा आहे संगीताची ही एक विचार आहे हे एक फिनॉमिनन आहे तर हे संगीतिक धन जे यांचं आता या वयात असं तर हे आपण शिकून घ्यायला पाहिजे आणि आपण कोणाला तरी शिकू द्यायला पाहिजे असं म्हणजे हे राहावं आणि त्या प्रश्नाने मला वाटलं की आपण सिरियसली अजून शिकलं पाहिजे गाण्याचं होतं शिकतही होतो पण त्यावेळेला माहीत नव्हतं ना असं की आपण काय करणार
आणि असं एक दूरची इच्छा होती ती आता हा माझं लग्न होईल की नाही, मला मुलगा होईल की नाही, किंवा मुलगी होईल की नाही, अशी ते फार दूरचं काहीतरी होतं, कोणाला तरी देऊ, पण ह्याच्या रूपाने ते संगीतिक धन मी पास ऑन करू शकलो. अरे वा वा वा, क्या बात. आणि तेवढे त्यांचा आशीर्वाद. आता बघ काय माहिती का, म्हणजे समजा आमच्यापैकी कोणाला गाणं शिकायचं असेल आणि आम्ही जर का आलो गाणं शिकायला पंडित भीमसेन जोशींकडे आणि म्हटलं की गुरुजी आम्हाला गाणं शिकायचं आहे, तर ते नॅचरली काय म्हटलं, अरे आधी कुठे तू शिकलायस का, तुझ्या काय गळ्यात सा काय आहे की नाही ते एकदा जरा कुठेतरी एकदा बघू नये, थोडंसं कुठेतरी काहीतरी शिकू नये, कारण एकदम त्यांच्याकडे म्हणजे शक्य नाही ना. पण तुम्हाला तो थोडासा प्लस पॉईंट होता, म्हणजे तुम्हाला काय पंडित भीमसेन जोशींकडे गाणं शिकायचं नव्हतं, तुम्हाला तुमच्या वडिलांकडे गाणं शिकायचं होतं. मग तुमच्या गळ्यातला सा हा भीमसेनजींनी कधी हेरला की हा याच्याकडे सूर आहे आमच्याकडे पिता म्हणून? नाही, माझे भाऊ आणि बहीण हे सुद्धा खूप चांगले गायचे, पण ते कोणीच असे त्यावेळेला आपण व्यावसायिकरित्या गायक बनू असे कोणी झाले नाहीत, पण सगळ्यांच्या गळ्यात सूर आणि सुराची जाण आणि सुराचं प्रेम जे आमच्या किराणा घराण्यात आणि पंडित भीमसेन जोशींच्याही व्यक्तिमत्वात सगळ्या बाबतीतलं प्रभुत्व हे एक गोष्ट आहे, पण मूळ ते कुठे आहे, ते सुराचे प्रेमी होते, त्यांना सुराची ओढ होती, त्यातला गोडवा काय असतो, कित्येक लोक फार तयार गातात पण गोड गोडवा नसतो, खूप तयारी असते, खूप विद्वत्ता असते, तर तो सुराचं प्रेम जे आहे ते आमच्या घरात माझी आई माझे वडील हे सुराचं प्रेम आणि त्यातलं जी भावना आहे ती व्यक्त कशी व्हावी. आणि ते हेरलं म्हणजे असं की मीच एका दुपारी मी आत्ता जो राग गायला वृंदावनी सारंग म्हणून, तर लोकांना गुरु शिस्त लावतात, आमचे गुरु होते ते कित्येक वेळा महिन्यात 20 दिवस बाहेर असायचे, इतके व्यस्त असायचे. तर आणि घरी आल्यावर त्यांना रियाज करताना मी पाहिलंच नाही कधी. काय सांगता हो, कारण ज्या माणसाच्या महिन्यात 20 मैफिली होतात 5-5 तासाच्या, त्याला घरी येऊन आराम करणे आज रियाज आणि प्रवास म्हणजे रिहर्सल वगैरे, एखादं रेकॉर्डिंग आहे त्याची चाल ते रिहर्सल वगैरे पाहिल्यात, पण असे रियाजाला बसले तसं कधीच नाही. आणि त्यांचा रियाज व्हायचाच सगळीकडे, क्षण गाफील त्यांच्या दृष्टीने गाठून मी आज बसूया ना बसूया, मग एक चला बसूया, मग एक तबलजी यायची त्यावेळेला, त्यावेळेला रेकॉर्डिंगसाठी रिहर्सल होती, तर अशीच दुपारची वेळ होती आणि त्यांनी हा वृंदावनी सारंग राग मला शिकवायला घेतला. अच्छा, म्हणून मी ही त्या रागातली थोडीशी झलक त्यांची आठवण काढायला म्हणून मी पेश केली. आणि ज्याला आपण आता घराणेदार तालीम म्हणतो, म्हणजे आता हे झालं थोडंसं कौतुकाचा भाग असेल की वडीलच घरात गात आहेत त्यामुळे थोडंसं ते कळत नकळत संस्कार होत गेले असेल, पण दिल्लीचं शिक्षण झालं म्हणजे ते सगळं झाल्यावर तुम्ही आता ठरवलं की आता आपण गाणं करायचं, म्हणजे सुतगिरणी आणि या क्षेत्राकडे न जाता आपण इकडे सुरांशी सूत, हा तिकडे सूत जमवायचं. मग घराणेदार तालीम कधीपासून सुरू झाली, कारण त्याला रियाज पाहिजे ना, असं ते काय 2 मिनिटात काहीतरी शिकलो आणि मग सुरू झालं? त्या दिवसापासून मी त्यांनी सांगितलेल्या गुरुकुल पद्धतीनुसार साधना करायला लागलो, म्हणजे सकाळी उठल्यावर खर्ज लावण्याची तालीम किंवा हे, आणि त्यां गुरुकुलाची तालीम म्हणजे ते अशी आरोह आवरोह आणि चिजा लिहिणे असं काही नसतं, ते हे चीज बसायचं आणि लावायचं. आधी म्हणजे ही बंदिश आहे ती शिकवली म्हणा 100 वेळा, म्हणजे ते त्यातलं तत्व रागाचं त्यात जे ठेवलेलं असतं बंदिशीमध्ये रागाचा आत्मा, तो आपल्याला हळूहळू भिनायला लागतो असं असतं. आणि मग त्यांच्याबरोबर तालीम म्हणजे ते एक फ्रेज गायली की आपल्याला जमेल तशी ती गायची आणि मग ते घोटत बसायचं सारखं. हा, घोटायचं. आणि कित्येक वेळेला काय असतं की गुरु आपला एक तर गायक आहेत पण ते अतिशय पट्टीचे परफॉर्मर पण आहेत, ह्याचा फार फरक पडतो. बरोबर, की कित्येक वेळेला असं व्हायचं की हे गायलं नाही हे नाही तर कळायचं नाही काय चुकलं का, म्हणजे चुक तर ते त्या परफॉर्मन्सच्या दृष्टीने किंवा सौंदर्य शास्त्रीय दृष्टीने ते तिथे अप्रस्तुत असतं, हे त्यांना अनुभवाने आणि हे कळतं, ते आपल्याला काही वर्षांनी कळतं ते असं का म्हणतो ते. बरोबर, तर ते असे आणि त्यांच्या मागे तंबोऱ्याला बसणे मध्येच, सुरुवातीच्या काळात तर ते इतके भरत असायचे की असं
लावसा असं चुकून म्हणले आपण आपलं स्टार्ट घेतलं आणि असं करायला लागेल हे परत गायला इतके ते भरत असायचे. नंतर नंतर जसं त्यांच्या वयानुसार ते जास्ती रिक्वायरमेंट झाली मध्ये मध्ये तंबोरा स्वर साथ करणे असं सगळं ते चालूच झालं. आणि मी मला असं वाटतं तुमचं सगळ्यात जास्ती शिक्षण तिथे झालं असेल हो म्हणजे साथीला बसणं स्वर साथीला पंडितजीं बरोबर तिथे खरं शिक्षण झालं असेल. ते एक आहे. आणि ते कसं पेश करतायत वेगवेगळा श्रोतृवर्ग आहे तर ते कसं काय जाणतात इथे हे गाणं योग्य इथे. तुम्हाला गंमत सांगतो दिल्लीला एक उच्चभ्रू स्त्रियांचा क्लब आहे त्याच्यात एक कार्यक्रम होता तर तिथे गेल्यावर बाबांना दिसलं ते इथे काही हे आहेत फॅशनेबल बायका आहेत सगळ्या पण संगीताचा कोणाला काही गंध नाही. तर ते गंमत गंमत असं की त्यांनी भैरवींनी कार्यक्रम सुरू केला तिथे कोणाला काही कळलं नाही. नंतर दुसरं किंवा अजून त्यांचा आता आपण हळूहळू माझ्याकडे येऊन आहे तर ह्या नाही नाही कार्यक्रम त्यांचा स्वभावातला हे नर्म विनोद कलकत्त्याचा एक त्यांची गोष्ट ऐकली. तिथे एका शाळेत त्यांना पाहुणे म्हणून बोलवलं होतं तिथे कार्यक्रमानिमित्त गेले असतील आणि तिथे गेल्यावर उत्साही लोकांनी आता हे थोडं गाऊन दाखवतील वगैरे असं काहीतरी म्हणले असतील तर यांना कळे ना काय गाऊन आता सगळे हे माईक वर गेले आणि त्यांनी गायन सुरू केलं जन गण मन गंमत गंमत गाणं थांबलं मैत्र से हे शब्द सुरांचे. बरं आता तुमच्याकडे येतो म्हणजे बंदिश शास्त्रीय संगीतामध्ये तिला फार महत्व असतं म्हणजे ती मांडायची कशी. आपल्याकडे काही कलावंत असतात की एकेका रागाच्या त्यांना 20-20 बंदिशी माहिती आहे पण त्या दुसऱ्या कोणीतरी केलेल्या बंदिशी असतात. तुमची खास म्हणजे खासियत अशी आहे की तुम्ही स्वतः बंदिश सुद्धा करता तर हे तुम्हाला कधी कळलं की आपण बंदिश करावी असं जाणीवपूर्वक केलं की स्वतःचं काहीतरी पाहिजे म्हणून की ते स्फुरलं कुठल्या तरी क्षणी आणि बंदिश तुम्ही करायला लागलात. नाही काय झालं की गरज ही शोधाची जननी आहे असं जे म्हणतात तर काय गंमत झाली माझं शिक्षण चालू होतं आणि रेकॉर्डिंग कंपनीचे लोक मागे लागले होते आपले HMV चे की अण्णा एक अभंगांचं रेकॉर्डिंग द्या रेकॉर्डिंग द्या. आमच्या वडिलांना तसं रेकॉर्डिंगचा फारसा सौस नव्हता पण ते त्यांचं आता प्रचंड खपाचे कलाकार होते ना तर रेकॉर्डिंग कंपनी मागे लागली होती आणि त्यावेळेला यांचे जे रेग्युलर संगीतकार होते म्हणजे श्रीनिवास खळे काका आणि राम फाटक होते तेव्हा पण ते अमेरिकेला राहायला गेले. अच्छा. आणि त्यावेळेला चाली द्यायला कोणी नाही तर आता म्हणजे बाबा म्हणले अरे चाली म्हणून कोण देणार तर ते म्हणलं मी प्रयत्न करू का. हा हा. मग त्यांना एक चाल अभंगाची म्हणून दाखवली आणि मला काहीतरी जगा वेगळं करण्याचं हे आहे. भजनी ठेक्यातले अभंग असतातच मी आपलं ते अर्धात आलात हळू भजन जसं वारकरी लोक कधी कधी गातात ते ओळ म्हणून दाखवली त्यांना ते म्हणले चांगलं आहे. आणि चाल करताना काय नुसतं आपलं हे नाही ते जे गाणार आहेत त्यांची गायकी कशी आहे त्यांना काय चांगलं वाटेल असं तर ते सुख अनुपम म्हणून अभंग होता तो. अच्छा. आता ते सुख अनुपम संतांचे चरणी असं त्याचं हे आहे तर ते सुख अनु धिन्ना धिन धिन्ना कतीन हे भजनी टेक्यातले सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी सुख अनुपम संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भुवनी नांद तसे नांद तसे सुख अनुपम सुख अनुपम सुख अनुपम
जेणे निगमवली प्रकट गे वा 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 क्या बात आहे. पण दादा हे झालं तुमच्यातला म्हणजे संगीत दिग्दर्शक त्यावेळी पुढे होता आणि भीमसेन जोशींना चाल शिकवली. मला असं विचारतो बंदिशीचं वेड तुम्हाला कसं काय लागलं? नाही असं फार वेड असं असं नाही पण त्यावेळेला आपलं कधी कधी मूड येतो. हां म्हणजे पूर्वी या गोष्टींना जरा जास्ती महत्त्व होतं. आता उदाहरणार्थ आग्रा घराण्यात एक फार प्रसिद्ध बंदिश आहे, ती अशी रेल्वेगाडी सारखी म्हणजे ती म्हणत म्हणून दाखवणार ती मला पाठ आहे असं नाही त्यातलं तत्व. सावरियाने सखी मेरू मन हरली नो सावरियाने सखी मेरू मन हरली किंवा पुढे अशी रेल्वेगाडी सारखी काहीतरी सुंदर काहीतरी आहे. तर पूर्वी अरे म्हणलं हे तालाला जाणारी बंदिश आहे आपण करू, मला एक सुचली म्हण मी ती बंदिश केली. पिया बिन तरसे एरी सखी मेरो मन पिया बिन तरसे कबहु बरसे नेहा की बूंद निया सखी मेरो मन बिया बिन तरसे एरी सखी मेरो मन बिया. ये सवाल जवाब ही ती कल्पना आहे ती आपण करू शकतो अशी एक बंदिश. किंवा आता तालाला हे आता श्याम कल्याण मध्ये एक मुकडा गेला होता. अच्छा दिन दिन दात गतू ना कत्तीन धगती कधी सखी सावन रित आई सखी सावन रित आई सखी सावन रित आई मन में उमंग तन में तरंग उठत सजन से मिलन कीर्त आई एक छोटा याच अनुषंगाने प्रश्न विचारूया. आता तुम्ही काय म्हणाल की कुठला राग म्हणाल? श्याम कल्याण. श्याम कल्याण तर म्हणजे आधी काय ते रागाचे सूर तुमच्या डोक्यात येतात आणि मग त्याला अनुसरून काहीतरी शब्द येतात की आधी शब्द सुचतात आणि मग अरे आता हा हा राग आत्ता जरा डोक्यात आहे किंवा संध्याकाळी काय कुठल्या या वेळेला हे शब्द सुचले म्हणून संध्याकाळच्या रागात ती चाल बांधायची असं काही होतं? तुमचा एवढा दीर्घ प्रश्न आहे पण त्याचं उत्तर फार सोपं आहे, सांगता येत नाही. कधी कधी शब्द येतात, कधी कधी सूर येतात, कधी कधी हे असं या मात्रेपासून उठल्यावर छान होईल अशी आयडिया येते. आणि मी काय फार मोठा संगीत बंदिशकार वगैरे नाही, आम्हाला हे माहित मिळेल हा तुमचा नम्रपण आहे पण तुम्ही बंदिशी केल्यात हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे असं नाही की काठीतर दोन चार बंदिशी पाठ करून स्वतःच्या नावावर हे केलं असं काही नाही. आता काही काळ आता काही गायकांचा प्रभाव पडतो. उस्ताद आमिर खान यांच्या गायकीचा प्रभाव त्या काळी बऱ्याच लोकांवर पडला. आमचे वडीलही मानत ते त्यांची एक गाण्याची शैली होती. अच्छा तर ती शैली आणता येईल का? आणि मी माझ्या वडिलांच्या संगीतिक आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावर बंदिश गेले होते. अच्छा तर त्यातले आता ही बंदिश आहे. आता असं असेल तर त्याचं साहित्य पण जरा लक्ष ठेवायला लागतं. हां 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 सहसा बंदिशींचा असाही वापर करता येतो की सूर अडकवण्याच्या खुंट्या एवढी अक्षर आहेत किंवा त्या सुंदर अर्थपूर्णही असू शकतात. दोन्ही प्रकार मान्य आहेत आपल्या शास्त्रीय संगीतात. म्हणजे त्याला मला वाटतं रागा लाप्ती आणि रूपका लाप्ती असं संज्ञा पण आहेत. मी चुकत नसेन तर जाणकारांच्या. तर आमच्या वडिलांचे एक स्नेही होते ते त्यांनी आमच्या वडिलांवर कविता केली होती. त्याची कल्पना अशी होती की आम्ही तानसेनाने राग गायला तर पाऊस पडला असं ऐकलंय पण हे भीमसेन तुमच्या संगीताने आम्ही डोळ्यातून अश्रू बरसताना पाहिले अशी ती कल्पना होती. म्हणलं हे बंदिश करताना ही कल्पना चांगली आपण बंदिशीत हे म्हणून मी बंदिश अशी केली नयन बरसे देखे हे
नयन बरसे देखे आम्ही नयन बरसताना पाहिले. तानसेन बरसायो सुने है बादरवा. आम्ही ऐकलंय की तानसेनानी बादलांना बरसवलं. भीमसेन तोरे गानसे देखे है नयन बरसे. अशी ती बंदिशीचा मुकडा. आता आमिर खान साहेबांचा अर्थ नयन बरसे नयन बरसे देखे है नयन बरसे देखे है तानसेन बरसायो सुने है बादरवा. तोरे गान से देखे है नयन बरसे देखे है नयन बरसे. हा दादा, या अनुषंगाने मी अजून एक प्रश्न विचारणार आहे. पण आधी आता तुम्ही म्हणालात ना की बंदिश अजून एक मुखडा ऐकवायचा, तर ती बंदिश आली. कधी कधी बंदिश असे होते की आपल्याला येत नाही म्हणून मुद्दाम बंदिश करायचे. म्हणजे कसं की आडा चौताला आमचे वडील गात नाहीत, तालय आडा चौताला. आणि मीही गाणं मी आपल्याला यायला पाहिजे, कारण आमच्या तालमीत आडा चौताला काही शिकवलं नाही. विलंबत किंवा हे त्यांना येत होतं सगळं. तर म्हणलं म्हणून बंदिश आडा चौतालाच केली आपल्याला शिकण्यासाठी की आपण बंदिश करू शकतो म्हणजे हा अभिनेल नक्की. तर थोडे काही काही बंदिशी आपल्या संगीतात थोड्याशा फारसी उर्दू मिश्रित आहेत, त्या ढंगाची आहे. आणि वडिलांच्या वरच आहे ती त्या प्रोजेक्ट मधली की हर कदम खिलाफ थी खुदाई, म्हणजे सगळे तुमच्या विरुद्धच होतं. म्हणजे त्यांचा स्ट्रगल किती मोठा होता यावरती. जल जल राह अपनी बनाई, देखी ना करी ना सुनी ना हुई ना ऐसी अगन सगाई, म्हणजे आगीच्या बरोबरच तुम्ही चाललात. तर हे आडाच्या ओतालात मुद्दाम अशी केली. ते तो मुखडा तुम्हाला थोडासा दाखवतो. हर कदम खिलाफ थी खुदाई, हर कदम खिलाफ थी खुदाई, जल जल चले राह अपनी बनाई, जल जल चले राह अपनी देखी न सुनी न हुई न करी न ऐसी अगन सगाई. हर कदम खिलाफ थी खुदाई, हर तालाशी खेळून बघू वगैरे असले. जेव्हा त्यावेळेला आम्ही जेव्हा लहान होतो, युवा होतो, आता आम्ही युवा नाही आहे ना, त्यावेळेला असले सूत काहीतरी करावेसे वाटतात. पण हे सगळं पंडितजींना तुम्ही ऐकवलेलं आहे की बाबा आज अण्णा असं सुचले, असं सुचले, असं सुचले, असं काही झालंय प्रसंग सांगायचं तर एवढं ऐकवलंही असेल, पण असं काही एवढी हिंमत नाही पडायची. असं इतर लोकांना आमच्या गायक मित्रांना वगैरे थोडं ऐकवायचं. मैत्र से है शब्द सुरान से. एक प्रश्न मला असा विचारायचा होता की आपल्याकडे जी संत परंपरा आहे ना, की प्रत्येक संतांनी आपापलं काय म्हणतो नाव लिहिले त्या रचनेत, म्हणजे नामा म्हणे किंवा काय म्हणे आपण बापू रखमा देवी वरे असं. तर या बंदिशमध्ये ही बंदिश श्रीनिवास जोशी यांची आहे, हे आता पुढच्या पिढीला किंवा त्याच्या पुढच्या पिढीला कसं समजेल? म्हणजे बऱ्याचशा बंदिशी खास करून या प्रोजेक्टमध्ये ज्या होत्या त्यात मी सुरस असं नाव घेतलेलं. हा सुरस सुरस. अच्छा, म्हणजे ती तुमची नाममुद्रा आहे की आता कुठल्या बंदिशीत जर का असं काही आलं तर आम्ही सांगू शकतो. तुम्ही इतकं हे करताय संकोचल्यावर का होतं, इतके मोठमोठे बंदिशकार होऊन गेलेत आपल्या परंपरेत. मी आपला थोडा प्रयत्न केलाय. अहो नाही हो, प्रयत्न काय, हे सगळं चांगलं आहे. बघा, मगाशी बोलबोलता असा विषय माझा राहिला, तुम्ही म्हणाल की काहीतरी तुम्हाला असं सुचत म्हणजे सुचत गेलं. पण कोणी की काळी म्हणजे ट्रेंड सेटर आपण म्हणतो की ह्यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झाला. म्हणजे निर्गुणी भजन म्हटलं की आपल्याला कुमारजी डोळ्यासमोर येतात, किंवा कोणी की काळी ध्रुपद दमार गाणारे जे सगळे गायक होते, डागर बंधू वगैरे त्यांचं नाव घेतलं. डागर गाणं एक शैली. हा ती शैली. तसं अभंग म्हटला म्हणजे संतवाणी अभंगवाणी म्हटलं की पहिला मान म्हणजे तो हुकमी एका कोणी आपण हलवू शकत नाही, पंडित भीमसेन जोशी. तर त्यांचे अभंग कधी त्यांनी तुम्हाला जाणीवपूर्वक शिकवलेत का? म्हणजे तुम्ही जेव्हा मैफिली करता तेव्हा नॅचरली तुम्हाला फरमाईश अशी येणारच ना त्यांचा मुलगा म्हणून की एखादं काहीतरी ऐकवा. अहो माझ्या लहानपणापासून, आता शिकवणे म्हणाल तर अगदी आईच्या पोटात असल्यापासून म्हणा ना, ते सगळं ऐकतच आलोय आणि इतक्या वेळेला साथ केली आहे. मग आज आता 4 फेब्रुवारी आज म्हणजे आहे, तर
अण्णांचा कुठलाही एक अभंग जो आत्ता तुम्हाला पटकन सुचेल की आता हा आपण आपल्या रसिक प्रेक्षकांसाठी आता सगळ्यांना ते आवडतो तीर्थ विठ्ठलच घेऊ जरूर पहिल्यांदा त्यांचे जे येतात हा तीर्थ विठ्ठल माझे माहेर पंढरी तशा खूप येतात लागतील पण लोकांना सोपा आणि आवडणारा आणि विठ्ठलाचं नामस्मरण होत तर थोडस झलक दाखवायची नाही अगदी पूर्ण गायला तरी चालेल थोडा हे पण गप्प बसले थोडं यांना पण आता हे तीर्थ विठ्ठल तुम्ही म्हणलात शिकवलंय का तर कधी कधी अशी सुरुवात करतील देव विठ्ठल देव पुरा देव पूजा विठ्ठल 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 कधी अशी सुरुवात कधी भटियार देव पूजा असं चालूच राहतात आम्ही त्यांचे हे करून चक्क यांनी छान जागा काढली मारव्यात घातो तर ऐकवा देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे सुद्धा आठवत मी इतकं करत नाही देव विठ्ठल देव पूजा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता
देवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल विठ्ठल चेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल चेत्र क्या बात आहे, क्या बात आहे. आता याच्यात सुद्धा असं होतं की आमच्या ह्याने गायलं हे भजन अभंग, तर आमचे वडील शेवटी आजकाल आमच्या नंतरच्या पिढीतले लोकांना सध्याच्या श्रोत्यांची नाडी कशी गवसलेली असते काळानुसार, तर हे शेवटी विठ्ठल विठ्ठल असं लय वाढवत नेऊन 5 मिनिटं सध्या करतात गजर. तर हा गाणार होता मोठ्या आमच्या उत्सवात पदार्पण, तर ह्यांनी म्हणलं हे मी करतो. म्हणलं अरे आमचे बाबा हे करत नव्हते, मी नाही करत. नाही हो सध्या करत ते लोकांना आवडत. अरे हा एक वेगळा ट्रेंड हो, म्हणजे हा शिष्य कडून मला शिकायला कसं मिळत शिष्याकडून तर ते आम्हाला आता आम्हाला सवय नाही, पण तो गायला आणि लोक उठून उभे राहिले वन्स मोर वन्स मोर. म्हणलं हे चांगले यांना गवसलेले समाजाची नाडी. काळानुसार संगीत बदलतं तसा हा प्रकार आहे मला वाटतं. श्रीनिवास दादा आज तुम्ही इथे आलात, खरं तर असे मनात कितीतरी प्रश्न आहेत. म्हणजे तुमच्याही तुमच्या बंदिशी असतील, तुमचं संगीत दिग्दर्शन असेल, त्याविषयी खूप काही बोलताना आलं वेळेच्या अभावी. आणि सवाई गंधर्वामध्ये म्हणजे या महोत्सवात तुम्हाला इतके कलाकार तुमच्या बालपणापासून आजपर्यंत भेटले, म्हणजे प्रत्येकाची एक जरी आठवण तुम्ही सांगायचं ठरवलं, म्हणजे पंडित रविशंकर असतील, शिवकुमार शर्मा साहेब असतील, हरिजी असतील, असे कितीतरी कलावंतांच्या तुम्ही आठवणी सांगायचं ठरवलं, तर किमान 4 भाग आपल्याला त्यासाठी, म्हणजे ते सुद्धा कमीच पडतील असं मला वाटतं. पण कुठेतरी वेळेचं बंधन पाळायचं असतं म्हणून. आणि मगाशी तुम्ही आत्ता बोलताना उल्लेख केलात की पंडित कुमार गंधर्व यांनी भैरवी जमुना के तीर ही गायली, तर तुम्ही कुठलीही भैरवी म्हणजे तुमच्या आवडीची, तुम्ही ज्यांची ज्यांची भैरवी ऐकली असेल त्यांची किंवा पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर केलेली कुठलीही भैरवीतली एक रचना सादर करावी आणि आजच्या आपल्या भागाची सांगता करावी. मग असं करूया ना, हां, की एक सवाई गंधर्वांची खूप प्रसिद्ध होती गायलेली, हां, त्याचं नंतर हिंदी चित्रपट गीत पण झालं. अच्छा. फुलवन गेंद से ना मारो मैका लगत करे जवाबी चोट. अच्छा. या ठुमरीच्या मुखड्याने सुरू करू आपण. चालेल. मग जो भजे हरी को सदा त्याचा एक मुखडा जरूर जरूर, आणि शेवटी आगा वैकुंठीच्या राया बालगंधर्वांनी आणि आमच्या बाबांनी गायलेले, अजूनही बऱ्याच लोकांनी जरूर जरूर त्याच्याने त्याच्या एखाद्या याच्याने सांगत. अगदी जरूर 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 जरूर. फुलवन गेंद से मैं काना लगत करे जवाबे धा.
धा Oh,
रखुमाई जगाता कान्हो पात्र दासिया अगावे